पुण्यातील प्रेरणा आर्ट फाउंडेशनने आयोजित केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवास पुण्यातील SM जोशी सभागृहात सुरुवात झाली आहे. या महोत्सवाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. प्रेरणा आर्ट फाउंडेशनने आयोजित केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवास पुण्यातील SM जोशी सभागृहात सुरुवात झाली. या महोत्सवाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोथापल्ले हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आमदार मेधा कुलकर्णी, शिक्षण आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, सेंट्रल एक्साईजचे उपायुक्त वैशाली पतंगे ठोंबरे, अनिल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी आपलं मत प्रदर्शन केलं. डॉक्टर कोथापल्ले म्हणाले की शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना आपल्या सार्वजनिक जीवनामुळं आयुष्यात सर्वाधिक अनुभव मिळत असतात. त्यामुळं त्यांनी त्यांच्या या अनुभवांचा उपयोग करून आलेल्या समस्यांना निर्भीडपणे तोंड दिल्यास त्यातून उत्तम साहित्याची निर्मिती होईल आणि वाचकांची साहित्याविषयीची भूक काही प्रमाणात तरी भागू शकेल. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपण दबाव आणतो असं लोकप्रतिनिधींना कधीच वाटत नसतं. हा दबाव झुगारून काम करता आलं पाहिजे. सहसा शासकीय कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी निर्माण व्हाव्यात अशी परिस्थिती बनवली जाते. असं करणं म्हणजे लोकशाहीवरील कलंक आहे अशी टीका कोथापल्ले यांनी केली. तर कुठेतरी ह्या ज्या सगळ्या कला आहेत, ह्या सगळ्या कला त्यातल्या त्यात मी साहित्य कलेला अधिक महत्व देतो की साहित्याचं जे माध्यम आहे भाषा, हे माध्यम समाजाचं माध्यम आहे, आपल्या सगळ्यांचं माध्यम आहे. आणि आपल्या सगळ्यांचं जे म्हणणं असतं ते मांडणं हे साहित्यातून घडत असतं. शब्द हे असे थेट फिरतात आणि तुमच्या जीवनाशी अत्यंत जवळची अशा प्रकारची गोष्ट आहे. रंग थोडे दूर असतील, संगीताचे सूर थोडे दूर असतील, पण शब्द हे तुमच्या जवळचे असतात आणि म्हणून शब्द लागतात सुद्धा. म्हणून आवडले नाहीत शब्द की मग त्याच्या विरोधात सुद्धा आपण जातो, पण पुष्कळदा शब्द लागावे अशीच इच्छा असते. तुमचं बहुमत आहे याचा अर्थ ते सत्य आहे असं जर कोणाचा समज असेल तर तो समज खोटा असतो, असं कवी करत असतात. त्रास होतो त्यांना आणि त्रास होतो हे गृहित धरून ते करतात. उद्या काय होईल हे माहीत नसताना सुद्धा ते करतात. त्याचं कारण असं की त्यांच्या प्रेरणा त्यांच्या पुरत्या असत नाहीत. त्यांच्या प्रेरणा त्याच्या पलीकडे खूप दूरवर अशा प्रकारचे असतात. आणि म्हणून कविता लिहिणं, साहित्य लिहिणं ही एका प्रकारे खरं म्हणजे आपण आपल्याला ओळखण्याचा सुद्धा एक भाग असतो. प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.